आज आपण प्रकरण 6 प्रकाशाचे अपवर्तन यामधील प्रकाशाचे अपस्करण हा घटक अभ्यासणार आहोत. कंपस पेटीमधील आपली जी प्लास्टिकची पट्टी आहे ती जर तुम्ही प्रकाशामध्ये धरली आणि ती तिरकी तिरकी करून जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रकाशाचे त्याच्या रंगामध्ये विभक्तीकरण होते, म्हणजे त्याच्या 7 रंगात त्याचं विभक्तीकरण होतं. त्या 7 रंगांचा क्रम कसा आहे तर तो क्रम आहे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. मग प्रकाश किरण हा त्याच्या 7 रंगामध्ये विभक्त होतो. तुम्हाला माहितीच आहे की प्रकाश हे विद्युत चुंबकीय प्राण आहेत आणि विद्युत चुंबकीय प्राणांचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांची तरंग लांबी असते. आपले डोळे ज्या प्राण्यांना संवेदनशील आहेत, म्हणजे आपण पाहू शकतो त्या प्राण्यांसाठी तरंग लांबी ही 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. यामध्ये तांबड्या रंगासाठी तरंगलांबी ही जवळपास 700 नॅनोमीटर इतकी असते आणि जांभळ्या रंगासाठी ती 400 नॅनोमीटर इतकी असते. आता प्रकाश किरण जेव्हा निर्वातातून येत असतो त्यावेळेस त्या प्रकाशलहरींचा वेग सर्वांसाठी सारखाच असतो, मात्र तो जेव्हा एखाद्या पदार्थ माध्यमातून येत असतो त्यावेळेस प्रकाशलहरींचा वेग हा सारखा असत नाही, तो वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा असतो. ज्यावेळेस पांढरा प्रकाश काचेसारख्या अपवर्तनी माध्यमात अपतन करतो त्यावेळेस त्याचे 7 रंगात विभाजन होते. मग जेव्हा सूर्यापासून प्रकाश किरण येतो, शुभ्र प्रकाश किरण, तो ज्यावेळेस काच्या अपवर्तनी माध्यमात आपात करतो म्हणजे शिरतो त्यावेळेस तो त्याच्या रंगामध्ये विभागला जातो आणि ते रंग आपल्याला सर्वप्रथम सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वात प्रथम काचेच्या लोलकाचा उपयोग केला आणि त्यांनी हा काचेचा लोलक आहे याला प्रिझम असं म्हणतात. हा सूर्यप्रकाश ज्यावेळेस काचेच्या या लोलकावर प्रिझमवर पडतो त्यावेळेस या सूर्यप्रकाशाचे त्याच्या 7 रंगामध्ये पृथक्करण होते, म्हणजेच विभक्त होतात ते 7 रंग. ह्या 7 रंगात विभाजन होताना सर्वात प्रथम लाल रंग बाहेर पडतो, कारण तो सर्वात कमी कोनातून वळतो आणि सर्वात जास्त कोनातून जांभळा रंग वळतो, म्हणून सर्वात शेवट जांभळा रंग बाहेर पडतो. या रंगांचा क्रम आपण पुन्हा एकदा बघूया. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. अशा प्रकारे मग आपल्याला प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय तर पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या 6 घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. यापुढे आपल्याला दुसरा पॉईंट शिकायचा आहे, आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन. आपण शिकलो आहे परावर्तन म्हणजे काय हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. आज आपल्याला आंशिक परावर्तन शिकायचं आहे. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो त्यावेळेस त्यातील काही भाग पुन्हा त्याच माध्यमात परत येतो, याला म्हणायचं आंशिक परावर्तन. आणि उरलेला जो प्रकाश आहे तो त्याचं परावर्तन होतं, अपवर्तन होतं आणि काही प्रकाशाचं अपवर्तन होतं आणि काही प्रकाशाचं परावर्तन होतं. यानंतर शिकायचं आहे पूर्ण आंतरिक परावर्तन. यासाठी आपण आकृतीच्या सहाय्याने आपण ते समजून घेऊया. या ठिकाणी प्रकाश स्रोत आहे. हा जो घन माध्यमातून प्रकाश किरण निघाला आहे हा हवा या माध्यमात जेव्हा बाहेर पडणार आहे त्यावेळेस तो स्तंभिकेपासून दूर जाणार आहे. या ठिकाणी आय हा जो कोण आहे आपाती कोण याच्यापेक्षा आर हा कोण मोठा असणार आहे. या पुढील
कृतीमध्ये जर आपण आईची व्हॅल्यू, आईचं मूल्य जर वाढवत गेलो, आईचं मूल्य जर वाढवत गेलो तर आरचं मूल्य पण वाढत जाणार आहे. म्हणून आकृतीमध्ये बघा, ह्या R1 कोण वाढलेला आहे आणि बाकीचा उरलेला प्रकाश पुन्हा परावर्तित होत आहे, म्हणजे त्याचं परावर्तन होत आहे, आंशिक परावर्तन. पण मुलांनो, या तिसऱ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेस आईची एक विशिष्ट व्हॅल्यू येते, आईचं विशिष्ट मूल्य येतं, त्यावेळेस आरचं जे मूल्य आहे ते स्तंभिकेच्या बरोबर 90 डिग्री होतं, म्हणजे 90 अंश होतं. मग ज्या वेळेस आईच्या विशिष्ट मूल्यासाठी आरची किंमत 90 अंश होते, त्यावेळेस त्या आरला क्रांतिक, त्या आयला क्रांतिक कोण असं म्हणतात. ही जी आयची व्हॅल्यू आहे हिला क्रांतिक कोण असं म्हणतात. आणि ज्या वेळेस क्रांतिक कोणापेक्षा आय कोण आणखी मोठा होईल, क्रांतिक कोणापेक्षा आय हा कोण आणखी मोठा केल्यास, मग मात्र प्रकाशाचे पूर्ण पुन्हा त्याच माध्यमात काय घडेल, परावर्तन घडेल. आणि यालाच म्हणतात पूर्ण आंतरिक परावर्तन. हे एका विशिष्ट मूल्यासाठीच घडतं. मग या ठिकाणी आपण बघतोय की हे पूर्ण आंतरिक परावर्तन आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा ज्या वेळेस आरची किंमत जास्त होईल त्यावेळेस तो सर्व प्रकाश पुन्हा याच माध्यमात पुन्हा येईल, याला पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात. यानंतरचा मुद्दा आहे पुढचा, इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून विविध नैसर्गिक घटनांचं एकत्रीकरण आहे. या इंद्रधनुष्य जे आपल्याला पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये दिसतं, त्या ठिकाणी इंद्रधनुष्य दिसतं त्यावेळेस कोणकोणत्या नैसर्गिक घटना घडतात, तर अपवर्तन, अपस्करण आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटना एकत्रित घडतात आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. तर पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचा अगदी लहान थेंब जो आहे त्यात जेव्हा प्रकाश किरण शिरतो, पाण्याच्या लहानशा थेंबामध्ये जेव्हा प्रकाश किरण शिरतो त्यावेळेस प्रथम त्याचे अपवर्तन होते, मग अपस्करण होते. शिरताना अपवर्तन आणि अपस्करण होते. जेव्हा प्रकाश पाण्याच्या थेंबामध्ये जाईल तेव्हा थेंबामध्ये त्याचं आंतरिक परावर्तन घडतं, थेंबामध्ये आंतरिक परावर्तन घडतं. आणि पुन्हा जेव्हा पाण्याच्या थेंबातून प्रकाश किरण बाहेर येईल तेव्हा पुन्हा अपवर्तन घडतं. आणि अशा प्रकारे इंद्रधनुष्याची निर्मिती होत असते. अशा प्रकारे आज आपण इंद्रधनुष्य का निर्माण होतं, त्या ठिकाणी कोणत्या घटना घडतात हे अभ्यासलं आहे. यापुढील भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत.